नमस्कार मंडळी, मी सोनाली, हॅप्पी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुम सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही सांगणार आहे की मासिक पाळी लवकर येण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो, आणि त्याचप्रमाणे जर तुमची मासिक पाळी नियमित नसेल तर ही मासिक पाळी नियमित येण्यासाठी मी आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड. मासिक पाळी येण्यासाठी गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅडचा वापर करा. तुम्ही ऑर्थोपेडिक हीट बेल्ट देखील वापरू शकता. शरीरात उष्णता निर्माण झाली की मासिक पाळी वेळेवर येऊ शकते, त्यामुळे तुम्ही मासिक पाळी लवकर येण्यासाठी गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड याचा देखील वापर करू शकता. त्यानंतर दुसरा उपाय आहे मैत्रिणींनो, तो म्हणजे मैदा खाणे बंद करायचा आहे. काही महिन्यांसाठी आपल्या आहारातून मैदा, साखर आणि तेलकट पदार्थ असलेले कोणतेही अन्न खाऊ नका. म्हणजेच एका महिन्यासाठी तरी पूर्णपणे बंद करा. तुम्हाला डायबिटीज असल्यास तुम्ही शुगर फ्री टॅबलेट वापरू शकता. मासिक पाळी अनियमित असेल तर मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी तुमच्यासमोर पाव, पांढरी ब्रेड, पिझ्झा आणि बेकरी उत्पादन सोडण्याशिवाय इतर कोणताही उपाय नाही. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली मासिक पाळी नियमित यावी तर तुम्हाला काय करायचं आहे, मैदा खाणं बंद करायचं आहे. जर तुम्ही पूर्णपणे बंद करू शकत नसाल तर हळूहळू ते कमी करायचं आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दररोज एक चमचा फ्लॅक्सीड खायचा आहे. फ्लॅक्सीड म्हणजेच अळशीच्या बिया. अळशीच्या बियांचा देखील भरपूर फायदा आहे. याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेच. अळशीच्या बियांचे रक्तभिसरणासाठी देखील खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे हाडांच्या आजार याच्यावर देखील फ्लॅक्सीड खूप उपयोगी आहे. जर तुम्ही फ्लॅक्सीड खाल्ले तर याचा मासिक पाळी देखील खूप चांगला फायदा होतो. जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर दररोज एक चमचा तुम्हाला फ्लॅक्सीड खायचे आहेत. परंतु लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे फ्लॅक्सीड हे कच्चे खायचे नाही आहेत, ते थोडेसे काय करायचे गरम करून घ्यायचे आहेत. आणि गरम करून ठेवून तुम्ही हे दररोज एक चमचा खाऊ शकता. आणि दुसरा एक पर्याय म्हणजे फ्लॅक्सीडसोबत जितके तुम्ही फ्लॅक्सीड घेतले तेवढेच तुम्ही पांढरे तीळ देखील घ्यायचे आहे. आणि हे दोन्ही देखील काय करायचं गरम करून ठेवायचं आहे एका बरणीत भरून. आणि हे दोन्ही दररोज तुम्ही एक चमचा खाल्लं तर तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे अनियमित मासिक पाळीसाठी. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे गाईचं तूप. आपल्या आहारात किमान एक चमचा आणि जास्तीत जास्त 3 चमचे गाईचे तूप घ्यायचं आहे. गाईच्या तुपात आपल्याला शरीराला सुदृढ करण्याची शक्ती असते. घरचं तूप खाऊन तुमचं वजन नक्कीच वाढणार नाही आहे, त्यामुळं शक्यतो घरच्या तुपाचा इथं वापर करायचा आहे. स्त्रियांचं थकलेलं शरीर हे सुद्धा मासिक पाळी अनियमित येण्यासाठी एक कारण आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं किमान 1 चमचा गाईच्या तुपाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे शेवग्याची शेंग किंवा मोरिंगा पावडर ज्याला आपण म्हणतो. शेवग्याची शेंग आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश केला करायचा आहे. शेवग्याची भाजी आपल्याला खायची आहे. त्याचप्रमाणे आजकाल मोरिंगा पावडर, मोरिंगा टॅबलेट देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तुम्ही करू शकता. या शेवग्याच्या शेंगाचा जेवणात तुम्ही वापर करू शकता. त्याचप्रमाणे शेवग्याच्या पानांची भाजी देखील खाऊ शकतो. ह्यामुळे देखील काय होणार आहे, आपली मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे अळिवाची खीर. मासिक पाळी येण्यासाठी अळिवाची खीर करायची आहे. आणि ही अळिवाची खीर तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातून 2 घ्यायची आहे. किंवा अळिवाची लाडू देखील तुम्ही बनवू शकता आणि हे देखील तुम्ही आठवड्यातून 2 खाऊ शकता. अळिवाचे देखील भरपूर फायदे आहेत स्त्रियांसाठी, त्यामुळे नक्कीच अळिवाचा देखील आपल्या आहारात तुम्ही नक्की समावेश करा. त्याचप्रमाणे पुढचा उपाय म्हणजेच वजन कमी करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बॉडी मास इंडेक्सच्या सामान्य श्रेणीत आहोत याची खात्री करून घ्यायची आहे. म्हणजेच जर आपलं वजन आपल्या उंचीच्या बरोबर आहे का हे आपल्याला कळलं पाहिजे. तसं नसेल तर आपल्याला काय करायचं, वजन कमी करायचं. बहुतेक प्रमाणामध्ये वेट लॉसने आपोआपच आपली मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, एक्सरसाइज करायचे, जे तळलेले पदार्थ आहेत ते खाणं थांबवायचं आहे आणि आपलं वजन कमी करण्याचं काम करायचं आहे. त्यामुळे देखील तुमची मासिक पाळी
नियमित होणार आहे आणि टायमिंगवरती येणार आहे. त्याचा पुढचा उपाय असा आहे मैत्रिणींनो, तो म्हणजे व्यायाम करायचा आहे आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आपल्या ज्या कुटुंबातली जबाबदारी असते आपल्यावरती, त्याच्यामुळं आपण काय करतो कुठेतरी व्यायामाकडं दुर्लक्ष करत असतो, किंवा एक दिवस करतो नंतर असं वाटतं की बाबा जाऊ दे आता भरपूर काम आहेत, त्यामुळे आपण व्यायाम टाळत असतो. गृहिणी असाल तर आपल्याला दुपारचा वेळ मिळतो, ज्या वेळ मिळतो त्यामध्ये आपण व्यायाम करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही वर्क करत असाल तर काही सकाळचा तुम्ही स्वतःसाठी वेळ हा नक्की काढला पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, व्यायाम करायचा आहे. व्यायामामुळे देखील काय होणार आहे, आपल्या शरीराची चांगली हालचाल होणार आहे आणि मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर सर्वांगासन एक करायचं आहे. मासिक पाळी अनियमित असेल तर सर्वांगासन हा योगासनाचा योग्य प्रकार आहे, परंतु सर्वांगासन हे आपल्याला काय करायचं, मासिक पाळी चालू असताना कधीही करायचं नाही आहे. एरवी आपल्याला हे करायचं आहे. मासिक पाळीच्या जेव्हा इतर वेळ असते त्यावेळी आपल्याला हे सर्वांगासन शिकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला नियमित करायचं आहे. त्यावेळी याने देखील काय होणार आहे, आपली मासिक पाळी नियमित होण्यास मदत होणार आहे आणि मासिक पाळीत आपल्याला आराम करायचा आहे, हे आसन करायचं नाही, इतर वेळी आपल्याला हे आसन करायचं आहे. त्याचप्रमाणे दीर्घश्वास आणि ध्यान करायचं आहे मासिक पाळी येण्यासाठी. आणि मासिक पाळी अनियमित असेल तर प्राणायाम करायचा आहे, दीर्घश्वास घ्यायचा आहे. ह्यामध्ये आणि पुढचा उपाय म्हणजे लोह सेवन आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवायचं आहे. स्त्रियांना सतत अशक्तपणा येतो म्हणजे शरीरात लोहाची आणि व्हिटॅमिन सीची पातळी कमी होते. स्त्रियांना काय होतं, अशक्तपणा येत असतो. त्यामुळं आपल्याला काय करायचं, आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी जत्न मिळतं ते घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे लोह जत्न आपल्याला मिळत असतं ते घ्यायचे पदार्थांचा त्या समावेश करायचा आहे. त्याचप्रमाणे हायड्रेट राहायचं आहे. मासिक पाळी येण्यासाठी रोजच्या दिवसापेक्षा जास्त पाणी आपल्याला प्यायचं आहे. 3 लिटरपेक्षा जास्त पाणी आणि 5 पेक्षा कमी पाणी आपल्याला प्यायचं आहे. जे हायड्रेट राहायचंच आहे त्यामुळे देखील मासिक पाळी नियमित येणार आहे. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं, कमी प्रमाणात खायचं आहे. आहार घेताना देखील काय करायचं, आपल्याला पौष्टिक आहार घ्यायचा आहे. उगीच फक्त पोट भरायचं म्हणून आहार घ्यायचा नाही. उपाय म्हणजे चॉकलेट खायचं आहे. चॉकलेट खा आणि मासिक पाळी नियमित असेल तर ती नियमित होणार आहे, किंवा थांबली असेल तर लगेच मासिक पाळी. मासिक पाळी दरम्यान साखरेचा जास्त खाणे देखील चांगली गोष्ट नाही आहे. एखादं डार्क चॉकलेट पुरेसं आहे दिवसभरात, डार्क चॉकलेटचे काही तुकडे खा, त्यामुळे देखील मासिक पाळी नियमित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे मासिक पाळी येण्यासाठी आपल्या चहा किंवा कॉफीमध्ये दालचिनीच्या पावडरचा वापर करायचा आहे, यामुळे देखील मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे हर्बल नॉन कॅफिनेटेड चहा प्यायचा आहे. तुळस किंवा कोणताही हर्बल कॅफिनेटेड चहा किंवा उबदार पेय किंवा पातळ गरम पेय पिणे सुरू ठेवायचं आहे, यामुळे देखील तुमची मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होणार आहे, किंवा मासिक पाळी येण्यासाठी मदत होणार आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर असे मासिक पाळी नियमित येण्यासाठी भरपूर असे उपाय सांगितलेले आहेत. नक्की करून पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.